करके आज बीएमसी ऑफिस आए हैं? मी बीएमसीला 30 तारीखला मागच्या महिन्याच्या मागच्या महिन्याला 30 तारीखला एक अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये असं मी लिहिलं होतं की शिवसेना शाखा क्रमांक 196 प्रेमनगर हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. हे पत्र मी दिनांक 30/5/2023 रोजी बीएमसीला सादर केलं. बीएमसीनं मला कोणत्या प्रकारचा फोन केला नाही, कोणत्या प्रकारचं मला पत्र पाठवलं नाही. ज्यावेळेस 30 तारीखला एक महिना झाल्यानंतर मी बीएमसीच्या महानगरपालिकेमध्ये आलो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही तुम्हाला पत्र पाठवलं, पण घराच्या पत्त्यावर मला कोणतेही पत्र आलं नाही. तिथल्या एका अधिकाऱ्याने मला त्याची झोरास काढून हे पत्र दिलेलं आहे. या पत्रामध्ये फक्त साधा आणि सुध प्रश्न लिहिलेला आहे की ही शाखा कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. त्यांनी सांगितलं की या शाखेची आमच्याकडे नोंद नाही. मला अपूर्ण किंवा मला माहितीच्या अधिकारात पत्र मिळालं नाही, म्हणून मी दिनांक 6 जुलै 2023 रोजी पुन्हा अपिलात गेलो. अपील केल्यानंतर 2 दिवस महिन्याला पूर्ण होत असताना मी आमचे कार्यकर्ते अक्षय यांनी मला फोन करून सांगितलं की वानकडे सर, आज आपली 11 वाजता अपील आहे. म्हणून मी सर्व कागदपत्र किंवा बीएमसीच्या महानगरपालिकेमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्राची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्येच नव्हती. आणि मग मी त्यांना विचारलं की बाबा, माझी तुम्ही आज 11 वाजता कशी का अपील लावली? तर ते अधिकारी एकमेकावर ढकलत होते, हे तुझं काम आहे, हे माझं काम नाही, हे तुझं काम आहे. आणि याचा सगळा पुरावा अक्षय माझ्यासोबत आहे. आता याची तारीख फक्त 2 दिवस बाकी राहिली. बीएमसीमध्ये माझ्या अंदाजानुसार आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते अशा प्रकारची या ठिकाणी घटना होत आहे. जर माहितीचा अधिकार 60 दिवस होता तरी या ठिकाणचे माहितीचे अधिकारी, जनमाहिती अधिकारी मला उत्तर व्यवस्थित देऊ शकत नाही, हे या राज्यघटनेचं अतिशय अपमानजनक गोष्ट आहे. आता या 2 दिवसानंतर मी कोकण आयुक्ताकडे अर्ज करणार आहे, कारण ती मुदत संपत आहे. आणि कोकण आयुक्ताकडे गेल्यानंतर मी याची माहिती मागणार. तो आपको कोई कॉल नहीं गया? आपको पत्र जब भी वापस किया गया यहाँ से गया तो आपको कोई कॉल नहीं आया? मला माझ्या त्या माहितीचा अधिकार माझा फोन नंबर होता. मला बीएमसी मधून कोणत्याही प्रकारचा फोन नंबर आला नाही, फोन केला नाही. आणि कोणत्याही प्रकारचा माझ्या घराचा मी ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर सुद्धा पत्र आलं नाही. परंतु मुदत संपण्याच्या 1 दिवस मी इथं आलो त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी मला फक्त झोरास काढून दिली की बाबा, तुमचं पत्र आम्ही पाठवलेलं आहे, पण मला पत्र मिळालं नाही. तिथल्या अधिकाऱ्यांनी झोरास काढून दिली. नाही, मी काल भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की माझी अपील तुम्ही लावली. माझा कार्यकर्ता अक्षयने मला सांगितलं की आज 11 वाजता आपली अपील आहे. मी जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस त्या माझ्या पत्राची या पत्राची कोणत्याही त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद नाही आहे. मग मी मॅडमला बोललो की आपण जर रजिस्टरमध्ये नोंदच नाही आहे तर आपण माझी अपील लावली कशी? आणि दुसरी गोष्ट की माननीय श्री गणेश नरबट म्हणून कोणी अधिकारी आहेत, यांनी मी हजर नसताना यांनी निकाली कसा का अर्ज काढला? मला खूपच म्हणजे आश्चर्यचकित वाटले की माहितीचा अधिकारी तो अर्जदार हजर नाही आणि आपण तो अर्ज कसा काय काढता की फेटाळून लावता, या बाबतीत मला खूप आश्चर्यजनक या ठिकाणची गोष्ट वाटते. पत्र आने के बाद और इसके अलावा और कोई अधिकारी से आपने संपर्क किया या नहीं किया? नाही, मी संपर्क केला. काल जो हे जे अधिकारी आहेत गणेश नरबट म्हणून, हे काल हजर नव्हते. आम्ही विचारलं साहेब कुठं आहेत, ते बोलले साहेब गायब झाले, म्हणजे कुठंतरी गेले. आणि तिथले अधिकारी एकमेकावर ढकलत होते. तो बोलत होता हे माझं काम नाही, ते तुझं काम आहे, हे तुझं काम नाही, हे माझं काम आहे. त्यांच्या आपसामध्ये त्यांची वादावादी झाली. माझी मांग हेच आहे की जर 2 पत्र दिल्यानंतर जर या ठिकाणचे बीएमसी अधिकारी जर उत्तर जनमाहिती अधिकारी जर देत नसतील तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करावी, निलंबित करावं, नाहीतर त्याची चौकशी लावावी की माहितीचा अधिकार दिल्यानंतर आपण अजूनही का उत्तर देत नाही. नाही, सर्वसामान्य जनता तर खूपच या ठिकाणी आहे. माझ्यासारख्या जर पदाधिकाऱ्याला या ठिकाणी येऊन त्रास देतात, माहितीच देत नाहीत, एकमेकावर ढकलून देतात, हे या ठिकाणी अतिशय दुर्दैव आहे. क्या लगता है सर, आपने कहा जिस तरह से इसमें है नहीं जो है उसमें दिया गया है और आपके पास है लेकिन उनके पास उनका कहना है कि नहीं दिया गया, क्या इसको लेकर आपने एक बार फिर से जांच कराया ऑफिसर के पास? नाही, मी त्यांना सांगितलं की बीएमसीमध्ये इलेक्ट्रॉनिकचा पोल जरी असेल तरी त्याची नोंद असते. हे तर शिवसेनेची शाखा आहे. शाखा आहे, या शाखा फक्त आपली अधिकृत आहेत की अनिकृत आहेत, कायदेशीर आहे की बेकायदेशीर, आपण एवढंच उत्तर मागितलं, बाकी काहीच नाही.
मग जर आपल्याकडे कायदेशीर आहे बेकायदेशीर आहे आपण उत्तर द्यावं, कायदेशीर असेल तर कायदेशीर उत्तर द्या, बेकायदेशीर नाही बेकायदेशीर आहे, दोन ओळीच्या रेखा आहे. परंतु या ठिकाणची बीएमसीचे अधिकारी एकमेकावर ढकलतात, कोणत्या प्रकारचं उत्तर देत नाहीत. आणि माझा असा आरोप आहे की या ठिकाणचे अधिकारी काय करतात ते परमेश्वराला माहिती. अगला रूलप्रमाणे जर माहितीच्या अधिकारामध्ये प्रथम आणि द्वितीय उत्तर दिलं नाही तर तिसरा अपील मी कोकण आयुक्त नवी मुंबई यांच्याकडे करणार आहे आणि त्या ठिकाणी मी माहिती मागण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. थँक्यू.